जालन्यात धनगर समाजाचा मोर्चा काढण्यात आलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश केलाय, पण गेल्या 70 वर्षात इथल्या प्रस्थापित राज्यकर्त्यांनी समाजाला या लाभापासून वंचित ठेवलंय. 2014 भाजपाने सत्तेत येत असताना आम्हाला विश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू, पण आता 2014-2019 निवडणुका होऊन गेल्या तरी धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाचा फायदा मिळाला नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीच्या आधी आमच्या हाती एसटी प्रमाणपत्र द्या, नाहीतर तुमच्या खुर्च्या रिकाम्या झाल्याशिवाय राहणार, अशा संतप्त प्रक्रिया आज जालना येथे आयोजित धनगर समाज बांधवांनी दिल्या. जालना शहरातील महात्मा गांधी चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. अंबड चौफुली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलाय. अनुसूचित जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी हा भव्य मोर्चा शहरातून काढण्यात आला. ज्या संविधानावर आज देश चालतो त्या संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाचा समावेश एसटी या प्रवर्गामध्ये केलेला आहे, परंतु गेल्या 70 वर्षामध्ये इथल्या प्रस्थापित राज्यकर्त्यांनी समाजाला या आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवलं. 2014 भाजप हे सरकार सत्तेमध्ये येत असताना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा आरक्षणाचा प्रश्न सोडू. आज 5 वर्ष झाले, 19 तेच झालं, 24 इलेक्शन आलं, अजून धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचा लाभ मिळालेला नाही आहे. आमची मागणी आहे की तुम्ही निवडणुकाच्या अगोदर आमच्या हातामध्ये एसटी प्रमाणपत्र द्या, नाही तर तुमच्या खुर्च्या रिकाम्या झाल्याशिवाय राहणार नाही. धनगर समाज आता हुशार झालेला आहे, तुम्ही वेळ समजण्याचा वेळेपणा करू नका आणि धनगर समाजाला एसटीचे प्रमाणपत्र वाटा, नाही तर तुमचं रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल आणि निवडणुकांमध्ये तुमच्या पार्श्वभागावर लात मारून तुमची हकालपट्टी घरी केल्या जाईल, एवढं लक्षात ठेवा. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.